सांगूते दिया था किती जणांना, ये तो हेच विचारतो असती, चार नाही 56 नोटिसा निघाल्या असतील, काय करायचंय मला त्यांच्याशी, जायचंय त्यांनी जावं खुशाल, मी थोडा जातोय कसा, अरे राहिलं नाही तर नाही, इथे थोडंच माझं काही अडलंय, हप्पापलेली चार खतरूड पोरं गोळा करा आणि हव्व ते करा म्हणाव, नाही सगळ्या गॅदरिंगच्या नाटकाचा बट्ट्या बोळ झाला तर नाव कशाला, अबे जा रे, मोठ्या शाळेचा अभिमान मला सांगतोय, आम्हाला तेवढा अभिमान असावा आणि शाळेला तिनं आम्हाला हवं तसं राखाडा हो होय, अलबत नाहीच भागायचं नुसत्या नोटीशीनं, काही थोडी थोडी वर्ष नाही कामं केली मी आणि ती पुन्हा अशी तशी, चौथीत आल्या बरोबर धडाक्यानं कॅनिटचं काम, सारख्या टाळ्या तीच तरह दुसऱ्या वर्षी, पुन्हा पाचवीत येताच अश्वत्थामाचं काम, जो काही त्यात माझा आवाज लागला तसा अद्याप एकाच वाईट कोणाचा लागला असेल तर शपथ, दोन रेखा मी पाचवी ओळीने 3 वर्ष काम केली आहेत आणि 26वी दोन तर तुम्हाला ठाऊकच असतील, नाही संभाजीच काम ते दुसऱ्या वर्षी, वा त्यावेळी तर किती जणांनी आत येऊन सांगितलं की धंदेवाल्यापेक्षाही तुझं काम छान झालं, त्यावेळी तर स्पेशल पदक मिळालं मला आणि तेच पुन्हा 7वीत आल्यावर, पहिल्या वर्षी अगदी सीझरचं काम दुसऱ्याला दिलेलं चांगलं पण त्याच काढून मुद्दाम मला दिलं, नाटक बघायला कोणी युरोपियन आला होता त्याने माझं काम पाहून विशेषतः ऍक्सेंट ऐकून तोंडात बोर्ड घातलं म्हणतात, दुसऱ्या वर्षी हा बरोबर धुंडी राजाचं काम, त्यावेळी तर हसून हसून पुरे वाट झाली लोकांची आणि गेल्या वर्षी तर बाबा कळस झाला, शॉर्कॉलचं काम त्यावेळी तर लोक इतके चिडले की एकानं चकचकीत धोंडा मारला स्टेजवर, तर आता पहा इतका जिथे माझा अनुभव आणि दर्जा वाढलेला तिथे असल्या फासके फुसके नोटिशीला जायचं साफ नाही येता तसा मी, मास्तरचा जर एवढा ऐटा असेल सांगितलं मास्तरांचा जर एवढा तोडा असेल तर साफ नाही येता तसा मी, बोलावणं आल्याशिवाय